आपल्याला लागणारं साहित्य आहे. मी हे कॅम्लिनचे आर्टिस्टिक ॲक्रेलिक कलर्स घेतलेले आहेत. यामध्ये 12 शेड्स आहेत आणि आपण एक डिश घेतलेली आहे. तुम्ही ब्लेंडिंगसाठी काहीही यूज करू शकता. घरची साधी प्लेट असेल तरी चालेल. आणि हा सिंपल पेपर कोणताही जो आपल्याला मिळतो मार्केटमध्ये तो तुम्ही घेऊ शकता प्रॅक्टिससाठी. आणि हा मी 9 नंबरचा कॅम्लिनचा ब्रश घेतला आहे. याला सिंथेटिक ब्रश म्हणतात. हा पण तुम्हाला इझिली अवेलेबल कुठे पण होऊन जाईल. आणि हा आहे आपल्याला ब्रश पुसायला लागणार आहे कापड. तर इनिशियली आपण याचे ट्युटोरियल्स बघणार आहोत की सिम्पली स्टार्ट कुठनं करायचं आहे, ब्रश कसा पकडायचा आहे आणि कलर कसे ब्लेंड करायचे हे आपण बघणार आहोत. तर आपल्याला कलर्स 2 कलर लागणार आहे. तुम्ही कोणतेही कुठलेही कलर इनिशियली घेऊ शकता. एक मी कोबाल्ट ब्ल्यू घेतलेला आहे आणि व्हाईट घेतलेलं आहे. त्यानंतर एक टिप, पहिले याला थोडं वेट करायचं पाण्यामध्ये. पाणी घ्यायचं आहे वॉटर मीडियम. एक साईड डिप करायचं आहे आपल्याला पेंटमध्ये आणि सेकंड साईड सेकंड पेंटमध्ये डिप करायचं आहे. बघू शकता तुम्ही दोन्ही कलर्स छान आपण दोन्ही टिपला लावून घेतलेल्या. आता याला ब्लेंड करताना सिम्पली पेपरवर याला अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. हा एका साईडने झाला जर तुम्हाला वाटतं तर दुसऱ्या साईडने करायचं आहे तर दुसऱ्याही साईडने करता येतं. आणि देन आपण टीयर ड्रॉप स्ट्रोकपासून शिकणार आहोत. टीयर ड्रॉप स्ट्रोक सिंपली एक राऊंड फिरून त्याला अगेन वापस आणायचं आहे. नवीन ब्रश असले की हातात बसायला वेळ लागतो. हे प्रॉपरली ब्लेंड नाही झालेले आहे. याला आपल्याला छान ब्लेंड करायचं आहे. आणखी थोडं वॉटर मीडियम घ्यायचं. हा ब्रश उभा ठेवायचा आहे. याला थोडं खाली घसरवून पुन्हा जागेवर आणायचं आहे. ठीक आहे, याला म्हणतो आपण टीयर ड्रॉप स्ट्रोक. याची प्रॅक्टिस करायची आपल्याला जोपर्यंत छान व्यवस्थित येत नाही. अच्छा, आपण दुसरा ब्रश वापरून बघूया की त्याने कसं होतं. याला सिम्पली याचे कलर वाईप करून घ्यायचे आणि ब्रश स्वच्छ धुवून ठेवून द्यायचा. हा 9 नंबरचा ब्रश होता. आता आपण त्यापेक्षा छोटा म्हणजे 7 नंबर यूज करणार आहोत. 7 नंबर यूज करून बघूया आपण. अगेन थोडा पाण्यामध्ये वेट करायचं. अगेन आपण 2 कलर घेतले. हा पकडायला जरा इझी होईल. अगेन बघा, आपण प्रॅक्टिससाठी दुसरा पेपर घेणार आहोत. पुन्हा
आपण यावर प्लॅस्टिकवर सुद्धा ब्लेंड करू शकतो. जो की इझिली ब्लेंड होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अगेन सिझल आहे की ते इथनं स्टार्ट करू आपण. टीप थोडी खाली नाही अगेन यावर आणणार आहोत. ठीक आहे, अगेन मी दोन कलर यामध्ये टीपवर घेतलेले आहे आणि जिथे आपण आधी ब्लेंड केले होते कलर तिथेच ब्लेंड करायचे. अगेन बघायचं आहे इथे आणि इथे. स्टार्ट आपल्याला इथनं करायचं आहे. आणि फिनिश इथेही करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला टीयर्स ड्रॉप स्ट्रोक बनवायचे. अगेन ब्लेंड करायचं आहे. प्लॅस्टिकवर ब्लेंड करताना आपल्याला जरा इझिली ब्लेंड होऊन जातं. आता आपल्याला कोणताही मार्क करायची गरज नाही, आपण डायरेक्टली फटाफट करू शकतो. आता हे टीयर ड्रॉपचा यूज कसा होतो किंवा कंपोजिशन कसे करायचे ते मी सांगणारच आहे. पण हा टीयर ड्रॉप स्ट्रोक तुम्हाला यायला हवा. ठीक आहे, आणखी आपण एक दोन कलरनी करून बघूया हीच गोष्ट. जसं ऑरेंज घेऊया. मग हा कोणता आहे? परमनंट येलो डिप आहे तो मी घेतलेला आहे एका साईडनी. थोडाच काढूया आपण. आणि सेकंडली व्हाईट घेतला आहे. व्हाईट का घेते आहे मी कवर कारण आणि कॉम्बिनेशन हे दिसायला अगदी सुंदर दिसतं. ठीक आहे, डीप केला मी ब्रश आणि आता याला या कलर्सला तुम्हाला दिसत नसेल इथे बघू शकता. परमनंट मी येलो व्हाईट येलो घेतलेला आहे. येलो डीप त्यामध्ये हाफ कॉर्नर डीप केलेला आहे आणि सेकंड कॉर्नर व्हाईट आहे. ठीक आहे, आता आपण याला डीप करू एक छान कंपोजिशन. अगेन बघून घ्या. ठीक आहे, टीयर ड्रॉप आहे. आपण एक एकच स्ट्रोक शिकू, एक एकच शेप शिकणार आहोत. अदरवाईज आपल्याला डिफिकल्ट होऊन जाईल काढणं. ब्रश पकडायची तुम्हाला सवय करावं लागेल जेणे की आपला ब्रश चुकला, पेंट चुकला तरी आपण त्याला रिराईट करू शकू. अगेन एक साईड डिप केली, अनदर साईड डिप केली. अगेन मी कलर्सला ब्लेंड केला आहे. आता बघा, यातनंच एक कंपोजिशनही तयार होत आहे. लीफचा आकार बनवणार आहोत आपण. मी मार्क करते दोन्ही साईडने. ठीक आहे, इथनं स्टार्ट करूया आपण. फर्स्ट इयर ड्रॉप. अगेन इट गोज हायर. अगेन सेकेंड इयर ड्रॉप अँड दिस इज थर्ड हाफ. दिस शेप that you want to draw in. हे आपल्याला पाण्यासाठी लागतं आहे हा शेप. तर बघा आपण कसं करतो याला. एक साईड आपण पेजेस आणखी पेज पलटवलेला आहे. फर्स्ट इयर ड्रॉ, सेकंड इयर ड्रॉ आणि थर्ड आपण काय केलं आहे, ब्लेंड केलेलं आहे. अगेन आपण बघूया व्हाईट कलर.
ओ गॉड, आपल्या जे पॉलिथिन आहे ते उलट चालू होतं. फ्रॉस्टची खराब झालेली आहे. बट असू दे, चालत आहे. ठीक आहे, थोडं पाणी घेते आहे मी. अगेन बघा, फर्स्ट इयर रो, ओके, दॅट इज द सेकंड इयर रो अँड दिस इज द थर्ड वन. त्यानंतर आपण ह्याला उलट करणार आहोत. पेजला जोपर्यंत आपण कम्फर्टेबल होणार नाही, अपोजिट साईडचं ड्रॉ करायला, ते आपण तर आपल्याला इझी पडेल आपल्याला उलट घेऊन करायला. ठीक आहे, आता थोडा डिफरन्स दिसतो आहे. अगेन त्याला रिलाईट करायचं आहे आपल्याला त्याच कलरने सेम. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, दॅट इज युअर फिनिशिंग इन अनदर साईड. पुन्हा मग याला रिलाईट करायचं. First, second, and third. आणि जी चिझल आहे जहा परफेक्ट वॉटरचा शेप, सॉरी लिप्सचा शेप दिसतोय. ठीक आहे, ज्यांचं जर ऑइल मिडियम असेल त्यांनी ऑइल मिडियम यूज करा, अदरवाईज मी आता सध्या इनिशियली वॉटर मिडियम यूज करते. ठीक आहे, तर आपण काय बघितलं, आपण एक फर्स्ट सिंपल टीयर ड्रॉप बघितला. आणखी बघून घेऊया, ब्लेंड करते. ब्लेंडिंगमध्ये माझा कलर जो आहे तो चेंज झाला आहे बिकॉज ऑफ माय मिस्टेक, पण मी तुम्हाला टीयर ड्रॉप स्ट्रॉक जेवणा दाखवते. ठीक आहे, याचे ट्युटर्स मी यासाठी सुरू केले कारण मी स्वतः याचे क्लास लावायला गेली. तर 500 रुपीज 5000 रुपीज 15 दिवसासाठी आहेत आणि ही फी अफोर्ड करणं प्रत्येकाला शक्य नाही आहे. सो त्यामुळे मी हे ट्युटर्स स्टार्ट केलेले आहे. तर बघा, खूप सुंदर फुलाचं कंपोजिशन बनत आहे. यामध्ये आपण सध्या कॉम्बिनेशन्स घेतले नाही आहे कारण कलर जे आहेत एकत्र होऊन गेले. तर टीयर ड्रॉपनी एक इनिशियली फ्लावर पण बनतं, लीप पण बनतं. आणखी एक मी पानाचा प्रकार सांगते तो, मग तिन्ही झाल्यानंतर आपण एक सुंदर कंपोजिशन बनवणार आहे. ओके, अगेन मी याला ट्राय केलं कारण आपले कलर ऑलरेडी मिक्सअप झालेले आहेत. वाईप केलेलं बेटर आहे, प्लास्टिक आहे, इझिली वाईप होऊन जाईल. टाईल्स खराब होऊन गेलेली आहे बिकॉज ऑफ माय मिस्टेक. चल तर व्हाईट कलर घेऊया आपण, सॉरी ग्रीन कलर. आणि हॅलो 492 नंबरचा मी घेतलेला आहे हॅलो कलर. कॅमलिनचे कलर आहे सगळे, कॅमेलचे आर्टिस्टिक ॲक्रिलिक कलर. मी अगेन हाच ब्रश यूज करते,
यासाठी क्राउन ब्रश यूज करते हैं, एक ग्रीन कलर सा मैं सिंपली, ठीक है, एक दांडी काढून घेतलेली आहे। आता बघा, वन साइड येलो डिप करते, वन साइड ग्रीन डिप करते, याला ब्लेंड करते, नो कसा होणार आहे कलर बट तरी आपण इतना एक टीयर ड्रॉप स्टार्ट करणार आहोत। पाणी जास्त झाल्यामुळे कलर स्प्रेड झालेले आहे। तर बघूया आपण पाणी अगदी थोडंसंच यूज करायला पाहिजे, पण आधीच मी कलर ब्रश पाण्यामध्ये डीप केल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी जास्त झालेली आहे। आपण सिंपली वरवर जाणार आहोत हा स्ट्रोक मारत। हा नथिंग बट टीयर ड्रॉप स्ट्रोक आहे। तुम्ही बघू शकता पाणी जास्त झाल्यामुळे ते दिसायला तसं दिसतंय। ओके, तर अशा प्रकारे आपण एक फ्लॉवर बनवू शकतो, लीप बनवू शकतो आणि हे सेकंड काइंड ऑफ लीप आहे। तर मी तुम्हाला याची कंपोजिशन नेक्स्ट क्लासमध्ये सांगणार आहे, तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करून घ्या। ओके,